ते जिथे लँड होतात ते सभेच्या ठिकाणी ते लँड होतात. पहिले त्यांनी सभेची जागा गोपीनाथगड सिलेक्ट केली होती, पण आम्ही नंतर आमची एक इच्छा होती की प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीची ज्या ग्राउंडवर सभा झाली तिथे असावी. त्यामुळे जरी मुलगी म्हणून मला गोपीनाथगडाची सभा खूप तिकडे आकर्षण वाटत होतं, पण एकूण सगळा विचार करता आम्ही सभा इथे घेण्याचा आग्रह केला आणि ते ग्राउंड वगैरे सगळ्या सिक्युरिटीचं तिथे आम्ही व्यवस्था केली. त्यांना त्यांच्या नेत्यांना इथे सारखं मुक्कामाला का बोलावं लागतं? ते तर एवढे सक्षम आहेत. प्रधानमंत्र्याला इथे कोणी आणलं नाही, प्रधानमंत्र्याला कोणी आणू शकत नाही. मी हा गैरसमज चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. प्रधानमंत्र्यांची सभा ही एका मतदारसंघासाठी नाही, ते इथून जे बोलतात त्याचे पडसाद राज्यातल्या अनेक मतदारसंघावर पडत असतात. त्यामुळे प्रधानमंत्री जे इथे येत आहेत ते कोणती निवडणूक अवघड आहे आणि कोणती निवडणूक रेटण्यासाठी येत नाही. प्रधानमंत्री इथे येत आहेत ती परंपरा आहे की 5 वर्षापूर्वी पण ते इथे आले होते. विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात बीड जिल्ह्यातून केली होती आणि ती परंपरा राखण्यासाठी ते इथे येत आहेत आणि हे आपलं भाग आहे. याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना बोलवून निवडणूक लढवायची असती तर ते लोकसभेनंच बोलवलं असतं. एकही नेता लोकसभेला आला नाही तरी आम्ही चांगल्याच मतदारांनी विजयी झालो. आम्हाला विजयी होण्यासाठी प्रधानमंत्र्यांना त्रास देण्याची आवश्यकता नाही आणि आम्ही नेतृत्वालाही आमच्या कुठल्याही त्रास देत नाही. पण नक्की विकास बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेला प्रधानमंत्र्यांचं येणं चांगला पायभूत ठरणार आहे. त्यांचा कार्यक्रम ऑफिशियल तो उद्या येईल, त्यामुळे मला त्याच्यावर आता काही माहिती नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार असं म्हणत होते की मोदीच नव्हे तर त्यांना जरी आणलं तरी माझा विजय रोखू शकत नाही. त्यांच्या तोंडात साखर पडून आता मोदी येत आहेत, भविष्यात ट्रम्प सुद्धा आणण्याची पंकजा त्याची शक्ती राहून मी आता आवेदनाचा चरणी प्रार्थना करते. आणि ट्रम्प जर आले तर काय हरकत आहे, तुम्हाला आनंदच वाटला पाहिजे. त्यांनाही आणू रेल्वेचं काम ते मात्र घुमून फिरून एकच नेत्या लागणार आहे, त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे. रेल्वेचं काम त्यांनी आमच्या जिल्ह्याला खुटकी कवडी दिली नाही आहे कधी. रेल्वेचं काम अतिशय नाही, रेल्वेचं काम आता जवळपास 90% पूर्ण झालंय. आपल्याच काही लोकांच्या लँड अक्विजिशनमुळे काही पॅचेस राहिले. आता आपण जर बरळी तेलगाव रस्त्यावर बघितलं तर तेही काम पूर्ण झालं. तर आता 70 वर्षापेक्षा तर फास्ट झालं. पायी बीडवरनं परळीला येण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले, ते कमीत कमी बुजले जावात असं नागरिकांचं मत आहे. नागरिकांचं मत आहे मला मान्य आहे, पण आता असं आहे की पंकजा ताईंनी नॅशनल हायवे सगळ्या राज्यात जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नॅशनल हायवे केले आणि दुर्दैवाने माझ्या मत परळीकडे येणारे दोन्ही रस्ते दिसायला वाईट दिसत आहेत, पण ते होणार भविष्यात. त्या 5-10 किलोमीटरसाठी लोक मला काही माझ्यावर राग करणार नाहीत, कारण ते मंजूर झाले नॅशनल हायवेमध्ये, तो बीड तेलगाव रस्ता. आणि नॅशनल हायवेवर स्टेटला पैसे खर्च करायचा नियम नाही आणि त्याच्यामुळे त्याचं टेंडरही हे झालेलं आहे, त्यामुळे नक्की तो रस्ता पूर्ण होणार आहे. लोकांना तो विश्वास आहे. मी 5 वर्ष एवढे चांगले रस्ते दिलेले आहेत, एखादा सहन करतील खड्डा लोक भविष्यातले खड्डे अवॉइड करण्यासाठी, असा मला विश्वास आहे. हो, टार्गेट तर करणारच, कारण टार्गेट करायला त्यांच्याकडे एक दोनच मुद्दे, याचा अर्थ असा आहे की ते गेले 2 वर्ष झाले एक दोन मुद्द्यांना घेऊन टार्गेट करतात. एमआयडीसीचा मुद्दा परही आम्ही बघायचा असतात, दुसरा कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे, याचा अर्थ हे 2 मुद्दे सोडून त्यांच्याकडे करावं. माननीय प्रवीण महाजन, ते रस्ता होणार ते पूर्ण नागरिकांनी त्याच्यानंतर विश्वास ठेवले आणि आता ते रस्त्याचं काम सुरू पण आहे चांगलं, आपण हे बघताय. टेक्निकल माहिती आहे की संपूर्ण राज्यभर आपल्या भाजप खाली कुठल्याही अँगलने त्याचं दोष असल्याचं काढलं. 3 वर्षामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम येतो. 3 वर्ष मंडळींनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश, आजही आपल्या नाही ते केंद्र आता तिथे बंद करून टाकले. इतिहासामध्ये केंद्र शासनाचं बजेट एखाद्या ठिकाणी पडलं पुढचे 15 वर्ष त्याच्यावर बजेट पडत नाही. पहिला एकमेव प्रोजेक्ट आहे की ज्याच्यावर बजेट पडलं ते कॅन्सल झालं आणि 3 महिन्याच्या आत नवीन बजेट पडून टेंडरही पूर्ण झालं, हे मीच करून घेतलंय. हे तर प्रवीणकरांना माहिती आहे. भूतपूर्व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा खडक्याचं पाणी परळीकरांना नगरपालिकेने घ्यायचं आहे. मी खडक्याचं पाणी परळीला वापर. माननीय ज्ञानेश्वरबाबा भांबरे यांना सन्मानित
भारतीय जनता पार्टी सन्मानाने या ठिकाणी प्रवेश करतायत। नगरपालिकेचं काम आहे ते पूर्ण करणं, तुम्हाला हे नगरपालिका दिशाभूल करते आणि दिशाभूल प्रचारामध्ये राष्ट्रवादी PhD आहे, पण जनता पण त्यांची दिशाभूल करते, हो हो म्हणते आणि मत आम्हालाच देते। हो तो समांतर उड्डाणपूल मंजूर करतोय आपण, त्याला एक स्पेशल पॅकेज केलंय पूर्ण राज्याचं आणि त्याला ते नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे असे वेगवेगळे समांतर उड्डाणपूल आहेत। प्रॉब्लेम खूप करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने दिलेला आहे। बाकी आता 10,000 किलोमीटरचे रस्ते झाल्यावर महाराष्ट्राचं बजेट खूप एक्झॉस्ट झालं होतं बीड जिल्ह्याचं, पण आणि तो आता समांतर उड्डाणपूल या पॅकेजमध्ये आहे आणि तो 100% होणार। अठ्ठावीस एकर ती पूर्ण जागा आहे आणि सभेची जागा किती असेल बरं मला वाटतं, म्हणजे मला नाही सांगता येणार, 1.5 लाख स्क्वेअर फूट वगैरे काहीतरी आहे वाटतं। हा म्हणजे 2008 मध्ये जो डिलिमिटेशन हुआ वो डिलिमिटेशन से हमारा आणि सभेची जागा मला नाही आता एकर मध्ये सांगता येणार, सॉरी। दो टर्म में उन्होंने इतना अच्छा काम किया, 2014 में जब बंधन भाव एवढे लोक हे अपेक्षित आहे, तसं तर अपेक्षित खूपच आहेत, पण आता सकाळची सभा आहे त्यामुळे आमची जरा कसरत आहे की सकाळच्या सभेला लोकांनी वेळेवर येणं, कारण सुरक्षा व्यवस्था खूप असणार आहे, 2 तास आधी लोकांनी आसनस्थ व्हावं हे अपेक्षित असतं मोदींच्या प्रधानमंत्र्यांच्या सभेला बेसिकली, त्याच्यामुळे आमची ती एक थोडीशी बीडच्या लोकांना लवकर उठावं लागेल। ना माझी मी जे केली ती, अरे हो हो 100% बीडची सभा आहे जोरातच होणार, शिर्डीला जे माझा कार्यक्रम झाला प्रधानमंत्र्यांचा, हा 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 नक्की नक्की, त्यावेळी आम्ही सगळ्या प्रधानमंत्री आवास योजनेचा केला, आता औरंगाबादला महिला बचत गटांचा कार्यक्रम केला, तसाच कार्यक्रम भव्य कार्यक्रम मोठा कार्यक्रम, म्हणजे लोक उत्सुक आहेत यायला। हो भगवान भक्तीगडाचा जो कार्यक्रम असतो तो टोटली अराजकीय असतो, लोक उत्साहाने येतात आणि इथे पण असंच झालंय की प्रधानमंत्री मोदींविषयी एवढं आकर्षण आहे लोकांच्या मनात उत्सुकता आहे की हा कार्यक्रमाला राजकीय स्वरूप राहिलंच नाही असं वाटायला लागेल, लोक उत्सुकतेने या कार्यक्रमाला येतील। आणि माझी अपेक्षा आहे की इव्हन विरोधकांनी पण फार आकांड करू नये लोकांना, जर त्यांना एवढा आत्मविश्वास आहे तर लोकांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न, जसं आता माझं एक पथनाट्य चालले होते काही लोकांचे, त्या पथनाट्यात त्यांनी त्या लोकांना धक्काबुक्की करणं वगैरे असे प्रकार केले, प्रचार करू द्या ना तुम्ही का आम्ही करतो, हे आता फ्रस्ट्रेशन यायला लागलं वाटतं। बायपास होऊ नये परळीत दुसरा काही, म्हणून आता बायपास राहिलेला आहे माझ्यासाठी परळीत, तो बायपास सुद्धा असं झालंय की तो आधी मी मंजूर केला, त्याचं भूमिपूजन केलं आणि तो 3 महिन्यामध्ये नॅशनल हायवेमध्ये परत कन्वर्ट झाला, त्यालाही पैसे पडले, त्याचंही टेंडर पूर्ण झालंय, पण जे नॅशनल हायवे असतात त्यांची टेंडर प्रक्रियाच खूप लांब असते आणि त्याला काम सुरू करण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी देतात, मग मध्ये जर पावसाळा आला तर 6 महिने वाया जातात, आता ऑक्टोबरमध्ये काम सुरू होऊन जाईल, कारण पावसाळा आल्यामुळे ते पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस होता पण त्या पिरियड मध्ये काम करत नाहीत कॉन्ट्रॅक्टर्स, असं माझ्याकडे अशी कुठली घटना आली नाही, आली तर आपण मिळवून देऊ, तसं काही लँड अक्विजिशनचे पैसे कधी राहणे शक्य नाही स्पेशली रोडची, मला नाही कोणी भेटलं असं असेल तर करू, तुम्ही पत्रकार असत ना कोणीतरी नाही मला टेन्शन वगैरे काही नाहीये, मी तो उलट नाहीच मतदारसंघात, मी सारखी आपण बघताय मी पिंपरी चिंचवडला आहे, पुण्याला आहे, नांदेडला आहे, मुखेडला आहे, की आता उद्या पण माझ्या सभा लागल्या इंदापूर आणि माण, पण आता प्रधानमंत्र्यांची सभा सात तिकडे आल्यामुळे ते सगळे जॅम झाले तिकडे एअर स्पेस, त्यामुळे माझी सभा पण अडकला लागली पुढे, तर मी सगळीकडे प्रधानमंत्री ज्या दिवशी सभा घेणार आहेत परळीमध्ये ते उडाले की मी पण उडणार आहे दुसऱ्या सभेला, म्हणजे मी सतत व्यस्त आहे,
परळीकरांना वेळ देणं माझं कर्तव्य आहे, मतदान मागणं माझं कर्तव्य, पण इतक्या लोकांचा जीव टांगलेला आहे. आताही दोन उमेदवार आत असले तर सभा मला घ्याव्याच लागतात. महाराष्ट्रभर सभा घेणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये माझा समावेश असल्यामुळे ऊर्जा ते माझं जेनेटिक आहे. मी रक्तातच माझ्या तसं आहे आणि मला कितीही त्रास होत असेल तर माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. मला भूक लागलेली नाही, चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे मला कोणीच कधी म्हणत नाही काही दुखतंय का, कोणी म्हणते काही खायचं का, असंही कोणी मला म्हणत नाही. त्यामुळे माझ्या चेहऱ्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे की कधीतरी मी थकलेली किंवा अशी दुखायला काही असा चेहरा दिसला पाहिजे. तर ते ठणठणीत दिसत नाही. मुंडे साहेबांचा वार्षिक आलेला आहे मला, त्यामुळे मला काहीही दिसत नाही, म्हणजे काही होतही नाही आणि चांगलं चाललंय. आणि ऊर्जा मिळते ती तुमच्यामधूनच मिळते, लोकांमधून. लोक जेव्हा माझ्या आजूबाजूला गर्दी करतात, माझ्याकडे अपेक्षेने येतात, त्याच्यातून मला ऊर्जा मिळते. तर जेव्हा जेवढ्या लोकांच्या अपेक्षा जिवंत राहील तेवढ्या नेत्याची ऊर्जा जिवंत राहते. जेव्हा लोक म्हणतील हे ह्याच्यामधून काही अपेक्षा नाही, त्या दृष्टीने नेत्याची ऊर्जा संपून जाते. तर जोपर्यंत अपेक्षा आहेत लोकांच्या तोपर्यंत ऊर्जा आहे. आपण महाराष्ट्रभर फिरत आहात, आपण संघर्ष करत आहात, आपण संघर्ष करणे आहात. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतील अशी? भारतीय जनता पार्टी मुला मी म्हणत नाही, पण महायुतीचं आमचं टार्गेट आहे. जसं आम्ही 303 काहीतरी टार्गेट आमचं होतं ना लोकसभेला, तसं आमचं आता 230 काय टार्गेट आहे कॉपी करू आपण. मला वाटतं 230 असं आमचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट आम्ही नक्की अचीव्ह करू. मला विश्वास आहे महायुतीचं सरकार येणार आहे आणि आम्हाला बहुमत मिळणार आहे. हो बंडखोरी असेल, पण मला आनंद आहे माझ्या बीड जिल्ह्यामध्ये बंडखोरी नाही झाली. 5 पैकी 3 2 जागांवर आम्ही नवीन उमेदवार दिले आणि 5 पैकी 2 महिला दिल्या आणि 4 उमेदवार वेगवेगळ्या वर्गाचे दिले, म्हणजे सगळ्या समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि एक सामाजिक त्या सोशल इंजिनिअरिंगचं एक उदाहरण घालून दिलं. तर आम्ही सर्व समावेशक असं दिलंय. काही ठिकाणी नसेल यश आलं त्या त्या ठिकाणच्या नेतृत्वाला बंडखोरी काढण्यामध्ये, तर आम्ही तिथे आम्ही काळजी घेऊ. कारण आता लोक कमळाचं फुल धनुष्यबाणच बनणार आहे. आपण महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून लोकांची इच्छा आहे ते गर्जना करतात अध्यक्षतेच्या वेळेस, यावेळेस जर झाली तर काय काय मोदी साहेबांच्या सभेच्या वेळेस लोकांची इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? मला वाटत नाही मोदी सरांच्या सभेच्या वेळी असं व्हावं, मला कोणत्याही सभेत असं व्हावं असं वाटत नाही. पण माझी बिचारीची अडचण अशी होते की अशा सिच्युएशनमध्ये मी अडकते बऱ्याच वेळा. पण माझे नेतृत्व तर मी खूपच लहान आहे त्यांच्या पुढे, त्यांना एवढा अनुभव आहे. ज्या ठिकाणी भाजपचा कधी झेंडा नाही लागला तिथे त्यांनी सरकार आणले, त्यांना कळतं, ते समजून घेतात आणि ते माझ्या अडचणी. त्यामुळे लोकांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो आपण. पण भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे, एक कॅडर बेस्ड पक्ष आहे आणि विविध लेवलवर निर्णय प्रक्रिया असते. मी पर्यंत आले हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री बनवायचा युतीचा महायुतीचा ह्याच्यामध्ये मी योगदान देऊ शकते हे माझ्यासाठी जास्त चांगली गोष्ट आहे. मुंडे साहेबांची कन्या म्हणून ते जास्त शोधनीय आहे. मला 2014 जेवढी मतं पडली तेवढीच, 2009 जेवढी पडली तेवढीच 2014 पडली आणि तेवढीच मतं प्रीतमताईला लोकसभेला पडले. 96,000 आकडा आम्ही कधी खालीच गेलो नाही. याचा अर्थ असा आहे की इथले माझं मतदान कुठेही कमी जास्त झालं नाही आणि डिवाइड झालं होतं वोट मागच्या वेळी, यावेळी स्ट्रेट फाईट आहे. त्यामुळे पण तरीही मला असा विश्वास आहे की मी मागच्या वेळी पेक्षाही चांगल्या मताने निवडून येईल. गेल्या वेळेस मोदी साहेबांचे त्यावेळेस मुंडे साहेब होते, त्यांच्या नियोजनातून बीडमध्ये ती सभा झाली होती. मात्र गेल्या वेळेस ज्यावेळेस मोदी साहेब आले होते बीडमध्ये, त्यावेळेस मुंडे साहेब होते, त्यांच्या नियोजनातून ती सभा झाली होती. मुंडे साहेब नव्हते विधानसभेचा प्रचार. मोदीजी कधी झाले नाही बीड जिल्ह्यात, पहिल्यांदाच मुंडे साहेब आल्यावर झाले आणि ते पण विधानसभेच्या प्रचाराच्या सुरुवातीला. ती लोकसभेची बाय इलेक्शन होती, म्हणजे प्रीतमताईंची इलेक्शन होती. मुंडे साहेब नव्हते तेव्हा, मुंडे साहेबांच्या लोकसभेलाही कोणी नव्हतं आलं आणि प्रीतमताईंच्या लोकसभेलाही कोणी आलं नाही. आणि लोकसभेचा चांगला परफॉर्मन्स केल्याबद्दल आम्हाला शाबासकी म्हणून मोदींची सभा मिळाली. अजून काही वेगळं पण काय असणार या सभेचं? मोदी येणं हेच वेगळं पण आहे. एक छोटा प्रश्न आहे,
राज्यामध्ये सर्वच घटक पक्ष आपल्याबरोबर आहे, मित्रपक्ष देखील आहेत. मात्र बीडचं चित्र अजूनही शिवसंग्रामने स्पष्ट केले नाही आहे. काही फरक पडेल या विधानसभा लोकसभेला जेवढा फरक पडला तेवढाच फरक पडेल. आणि आमची युती नाही बीड जिल्ह्यात, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. बीड मतदारसंघाचा एक प्रश्न आहे. आपली सभा आता रायमऊ मध्ये झाली होती, त्या ठिकाणी तुम्ही असा हात केला होता. आता सध्याला संदीप क्षीरसागरांच्या काही कार्यकर्त्याकडून तुमचा एक फोटो आणि खाली संदीप क्षीरसागरांचं एक बॅलेट पेपर फिरत आहे, त्याच्यामध्ये चार नंबरला त्यांचं नाव आहे आणि तुमचे चार फोटो असे आहेत. ते सध्याला सोशल मीडियावर तीन चार फोटो मी पाहिले. काल मी एक चहा पिताना म्हणून तरी माझा फोटो घडला आणि बघा ताई कंपनी समाचार करतात. आणि अजून मी मला एका कार्यक्रमाला मी नाही मी विधानसभेत चालले पत्रकार मागून मला ओरडतात ताई थांबा तर मी म्हटलं मला माझा प्रश्न आहे मला उशीर होतोय. मी असं असं केलं तर ते घड्याळाचा फोटो व्हायरल होते. बघा ताई म्हणतात म्हणजे बघा काय मला सगळ्या पक्षाच्या सगळ्या चिन्हाच्या उमेदवारांचा माझा फोटो वापरून प्रचार करावा लागतोय. बाबांचे पुण्य घे आणि आशीर्वाद आहे चांगले असं चालू द्या. पण आता ते झालं जे आता घ्यायचे ते घेतील. पण हे असं मी पण अनुभवलंय मागच्या निवडणुकीत असं झालं. म्हणजे मी अगदी एका सभेला गेले, मला तो माणूस वक्ता भाषण खूप उशिरा करत होता, त्याला मला सांगायचं होतं लवकर आठवा मला हेलिकॉप्टर आहे. तर मी असं केलं लवकर आठवा उशीर होतो तुम्ही बघा ताई घड्याळाला पण हेलिकॉप्टर आहे बघा हेलिकॉप्टरचं चिन्ह सांगत असं सगळं आहे. आता ते मी भाषणासाठी थोडे गोष्टी ठेवते कारण मलाही तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट पण असला पाहिजे की मोदी हा इंटरेस्टचा विषय आहेच आहे ते येणं. आणि मी मांडणार आहे आणि मांडणार करूनही घेणार आहे. म्हणजे जसं मी रेल्वे त्यांच्याकडनं करून घेऊ शकले, नॅशनल हायवे आम्ही करून घेऊ शकलो, तसं या बीड जिल्हा हा आता बस झालं बीड जिल्ह्याचा. आता हे वनवास आता निघायला पाहिजे. मी पालकमंत्री म्हणून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप जोर दिला पण मी पाळूच पाळू शकत नाही. किंवा इथे उद्योग आणायचं असेल तर इथे जी व्यवस्था लागते ती, त्यामुळे मला असं वाटतं की एक मोदीजींचं येणं हे वेगळं. पण हे आहे की हे मोदीजींचं येणं राजकीय नाही, मोदीजींचं येणं विकासाचं आहे. विकास बीड जिल्ह्याच्या विकासाचा फार मोठी पहाड बीड जिल्ह्याला पाहायला मिळणार असं माझं स्वतःच आग्रह आहे. तुझं असं की ज्या टोटल ग्राउंड साफ करत आहे आता साफ करत आहे ना ग्राउंड, त्या ग्राउंडवर कमीत कमी 100-150 बेघर लोक आहेत. ते बेघर आज रोडवर झोपत आहेत. ते बेघर नाहीये, ते तिथे येऊन त्यांनी संध्याकाळच्या वेळेस रोडच्या बाजूला झोपत आहे. सध्या आहे माझ्याकडे किती पाहिजे व्हिडिओ पण आहे. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचंच मत काय सांगा. माझं मत आहे की तुम्ही त्यांची काही सुधारणा करा. ते मार्ग कसं इथे उद्या कोणी येऊन झोपलं नाही म्हणलं माझ्या घर खाली करा. मी पण नाही करत. ते आपल्याकडचे लोकच नाहीये, ते मायग्रेटेड लोक आहेत. ते कुठे असे दुसऱ्या राज्यात चालणारे लोक इथे येऊन नाही. मी 20 वर्षापासून परत येते. मला तर काही वाटत नाही बाबा. आणि नेहमी अशी चर्चा होतेच की मुंडे साहेबांची निवडणूक अवघड, मी माझी अवघड, प्रीतम देची अवघड. तसंच अवघड असेल तर माहित नाही, पण माझी निवडणूक मला अवघड वाटत. परळीतील राखेचं प्रदूषण तरी खूप मोठ्या प्रमाणात आहे, वाहतुकीद्वारे असेल किंवा वीट भट्ट्यांद्वारे असेल. पण याच्यासाठी आतापर्यंत काही ठोस उपाययोजना झाली नाही. प्रदूषण कमी करण्याचा उपाययोजनामध्ये एकच आहे की इलिगल राखेचा ट्रान्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात अडवण्याची आवश्यकता आहे. आणि रस्ता जो आहे तो रस्त्याचा राज जे खराब झाले त्याला कारण मी हेवी व्हेकल्स पण आहे. त्यामुळे हे राखेचे जे राखेवर उद्योग इथे झाले पाहिजे त्या कॅम्पसमध्ये, ते पण माझा प्रयत्न चालू आहे की त्या राखेपासून काही टाईल्स बनतात आणि हे त्याच्यावरून जे वस्तू बनतात त्या तिथेच त्या कॅम्पसमध्ये जर त्याचा उद्योग आणला तर त्याची वाहतूकच थांबेल आणि परिणाम होईल. आणि बायपासचा विषय जर मार्गी लागेल आमचा काही सुरू होईल काम तर बरंच गावातलं प्रदूषण कमी होईल. असंही तर मग पूर्ण कॅपॅसिटीने चालत नाही म्हणून. अजून काही तुमच्या राज्याच्या लेवलला काही तुम्हाला इंटरेस्टिंग प्रश्न नाही आहे जसं की लोकल करण्याचे प्रश्न? अजून काही विचारायचं लास्ट प्रश्न कोणाला? जिंतूरला सभा आपण घेणार आहे. तसं तर मला 283 मतदारसंघात सभा घ्यायला पाहिजे, पण मला जसं वेळ मिळेल तसं घेईन. माझी सभा नाही झाली तरी माझं ऑफकोर्स लोकांनी निवडून घ्यावा अशी अपेक्षा आहे सगळ्यांनी. उभीच अर्थ लावून आहे, पण
मला थोडे माझ्याही स्वतःच्या सभा घेणं आवश्यक आहे परळीमध्ये. मी एकच 18 दिवस स्वतःसाठी ठेवलाय. लातूर ग्रामीण ज्यावेळेस भाजपला का सोडून घेतला, सोडून मी घेतलंच होतं माझ्या बैठकीत. लातूर ग्रामीण हे माझं असावं आणि आमचंच आहे, मला तर वाटलंही नाही लातूर ग्रामीण आमच्याकडे राहणार नाही. पण युतीच्या बैठकीमध्ये त्याच्यात मी नसते, त्या बैठकीमध्ये हे ठरलं की लातूर ग्रामीण द्यायचं आणि ते मला कळेपर्यंत उशीर झाला, त्यामुळे मलाही थोडस खंत आणि वाईट वाटलं की लातूर ग्रामीण हातातून गेलो. आणि तिथे आपला ताकद असताना, आपली मतं असताना एवढी 90,000 मतं घेतली, सगळे सभापती आपला, नगरपालिका आपली, तरी ती जागा आपण नाही सोडू शकतो, याच्याबद्दल मला खूप खंत वाटते. माझ्या बैठकीत तेच असतं तर मी ते फार आहे ना खरे. आपल्या जाहीरनाम्यात एक शेवटचं कॅन्सर हॉस्पिटलचं आपलं हे आहे घोषणा, एकदम कॅन्सर हॉस्पिटलच उघडावं आणि तेही अकोल्याच्या धर्तीवर असं का वाटलं? कारण मी अकोल्याला जेव्हा गेले होते तिथे अनिल अंबानी यांनी कॅन्सर हॉस्पिटल केलेलं आहे आणि ते बघून मला असं वाटतं की खूप मोठा दिली तिथल्या लोकांना त्याच्यामुळे मिळणार. तर आपल्याकडे पण अशा प्रकारची सुविधा पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की मी हे आमच्या भाजपचे जे मॅनिफेस्टो आहे त्याच्यात दिलंय की मोठ्या जिल्ह्यात जिथे 6-8-11-12 तालुके, त्या जिल्ह्यामध्ये एक छोटं युनिट असावं जिथे किमोथेरपीची वगैरे सोय आहे. कारण कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय की इलाजाअभावी लोक दगावतात किंवा त्यांना खूप, टाटा हॉस्पिटलच्या बाहेर जर आपण परिस्थिती बघितली तेवढी गर्दी असते. जर किमोथेरपी किमान जिल्ह्यामध्ये होऊ शकली तर ह्या लोकांना वाचवू शकणं सोपं, म्हणून मला वाटतं. सर्व पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.